नमस्कार, येस प्राइम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सोशल मीडिया हा समाज जवळ आणण्यासाठी चांगल्या हेतूने बनवला गेला, मात्र याचा अनेक जण गैरवापर करताना दिसत आहेत, त्यामुळे समाजामध्ये अनेक वाईट घटना घडत आहेत। अशा समाज माध्यमाचा गैरवापरामुळे नवरा बायकोमध्ये मोठे वाद होत आहेत, तर कधी यातूनच खुनासारख्या रक्तरंजित घटना घडतात। अशाच घटनेतून लांजा तालुक्यात पत्नीचा आणि मुलाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। पत्नी आणि पतीचे नाते हे विश्वासावर टिकते, मात्र याच पती पत्नीच्या नात्यामध्ये सध्या सोशल मीडिया घात करत आहे। लांजा तालुक्यातील कोट पाष्टीवाडीमध्ये पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालत तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडले, तर स्वतःच्या लहान मुलाच्या तोंडावर उशी दाबून मुलाचा देखील शेवट केलाय। पतीमध्ये ही क्रूरता का आली असेल हा प्रश्न सर्वांसमोर वाढतो, हे जाणून घेणे गरजेचे आहे। पत्नी सोनाली ही नेहमीच फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर सारखीच ॲक्टिव्ह असायची, यामुळे नवरा बायकोचे नेहमीच वाद व्हायचे। मात्र या वादाच्या ठिणगीने आगीत रूपांतर केले आणि हा वाद माहेरच्या लोकात गेला। माहेरच्या लोकांनी देखील सोनालीला खूप समजावले, मात्र सोनालीचे मन हे परिवारात लागत नव्हते, तर तिचे मन फक्त फेसबुक आणि इंस्टाग्राममध्येच रमायचे। आणि अशातच अचानक सोनालीने नवरा आणि मुलाला न सांगता दोघांनाही सोडून निघून गेली, तेव्हा हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोचले आणि चार दिवसांनी पुन्हा सुनवऱ्याला फोन करून सोनाली पुन्हा घरी आली। मात्र सिंहाच्या जिभेला रक्त आणि बाईच्या मनाला मोबाईलची लागलेली सवय ही कधीच जात नसते। सोनालीने काही दिवस जात नाही तोच पुन्हा सोनालीने एकटीच पुनवेला जायचा हट्ट नवऱ्याजवळ धरला आणि न सांगताच पहाटे 3 वाजता चुलीवर गरम पाणी ठेवले आणि बाथरूमजवळ जाऊन थांबली। त्या पहाटेच नवरा संदेश चांदवडे याच्या मनावरील ताबा सुटला। त्याने थेट घरातील कुऱ्हाड उचलली आणि पत्नी सोनालीच्या मानेवर एका मागोमाग एक सपासप वार करत तिला रक्ताच्या थारोळ्यात पडले। संदेश एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने घरात झोपलेल्या आपल्या चिमुकलेच्या तोंडावर उशी ठेवून त्याचा देखील खून केला आणि घर सोडून फरार झाला। पोलिसांनी मात्र मोठ्या शितापीने त्याला अटक केली।